नमस्कार, आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार असा मँगो ज्यूस। त्यासाठी आपण 2 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण आंबे कापून त्यातील गर अशा प्रकारे काढून घेऊ। आता कोळीचा गर ही सुरीने काढून घेऊ। आता एका ब्लेंडर जार मध्ये 2 आंब्यांचा गर घेऊ। त्यानंतर 5 ते 6 चमचे साखर घेऊ। आता मिक्सरला सर्व बारीक करून घेऊ। इथे आपण साखरेचे प्रमाण आंब्याच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकतो। आता त्यात 1 ग्लास फ्रीज मधील थंड पाणी व बर्फाचे काही तुकडे टाकून पुन्हा फिरवून घेऊ। जर ज्यूसचे प्रमाण वाढवायचे असेल तर आपण साखर, बर्फ व पाण्याचे प्रमाण वाढवू शकतो। आता आपला थंडगार असा मँगो ज्यूस सर्व करण्यासाठी तयार आहे। एवढ्या साहित्यात 2 ग्लास ज्यूस तयार झाला। वरून आंब्याच्या काही फोडी टाकून गार्निश करू। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा। ही रेसिपी करून बघा। तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।